डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या तब्बल 4-4.5 वर्ष चालू असलेल्या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. राधिका, शनाया आणि माया यांनी मिळून गुरुनाथला शेवटी चांगलाच धडा शिकवला. या मालिकेने सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट दाखवले. राधिका आणि गुरुनाथ यांचं नातं बिघडतं आणि मग राधिका त्यातून मार्ग काढत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहून गुरुनाथवर मात करते. या प्रवासात तिला अनेक जवळची मंडळी पूर्ण साथ देतात, काही नवीन मंडळी सुद्धा साथ द्यायला येतात. या मालिकेचा शेवटचा भाग 7 मार्चला प्रदर्शित झाला. त्यानंतर मालिकेतील गुरुनाथ सुभेदार अर्थात अभिजित खांडगेकरने मालिकेतील फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने कॅप्शनमध्ये सगळ्यांबद्दलच भरभरून लिहिलंय. त्याने म्हटलंय की, माझ्या नवऱ्याची बायको हे असं कसं नाव? कॉमेडी आहे का? आणि विलन? बरं, तोही ग्रे शेडवाला, पुढे जाऊन सुधारणारा नाही, सतत वाईटच वागणारा राहणारा. अनेक शंका प्रश्न मनात असताना मालिकेत काम करायचं नक्की केलं. अभिजित गुरु, रोहिणी निनावे सारखे मातब्बर लेखक, केदार वैद्य सारखे अनुभवी दिग्दर्शक, सुवर्णा रसिक राणे आणि तेजेंद्र नेसवणकरांसारखे पहिल्यांदाच निर्मिती करणारे पण त्यापूर्वी कितीतरी प्रोजेक्ट्स यशस्वीपणे हाताळणारे निर्माते आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्याला झी मराठीचा परिसर स्पर्श करू पाहणारे सोजल सावन आणि निलेश मयेकर सर आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीम. हे सगळं असताना एखादी यशस्वी भट्टी जमून न आली तरच नवल. ती भट्टी नंतरही अद्वैत दादरकर, मनीष कदम, अंकुर गंभीरे, सिद्धार्थ मयेकर यांनी धगधगत ठेवली. बडबडी, सगळ्यांचं सगळं करणारी, नागपुरी टेचात राहणारी राधिका ही करोडो महिलांच्या कुटुंबाचा भाग झाली. आणि फक्त तीच नाही तर तिचे सगळे सोयरे, आई, बाबा, दादा, वहिनी, नाना, नानी, महाजनी, काका, काकू, समीधा, पंकज, रेवती गुप्ते, बकुळा, भक्ती मिस, वॉचमन काका, दूधवाले काका, ऑफिसमधले आनंद भाऊजी, जेनी, पानवलकर, रघु, विलास, श्रेयस, सगळा स्टाफ, नंतर जॉईन झालेले शनयाची मम्मा, बनहट्टी सर, ईशा, माया, हे सगळे जणू सगळ्यांच्याच कुटुंबातले रोजचे मेंबरच झाले. आणि त्याने राधिका लाजवाब साकारली. बरं, या सगळ्या जिच्यामुळे सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली, ते शनयाचं कॅरेक्टर खूपच ट्रिकी होतं. ग्लॅमरस अल्लड आवडून जाईल अशी विलन रसिकाने शून्यातून साकारली. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच. नंतर ईशाने पण तितकंच उत्तम पेललं. आता एवढं पाठबळ असलेल्या सगळ्यांच्याच लाडक्या राधिकाला वाईट वागवणारा, फसवणारा गुरुनाथ सुभेदार उर्फ गॅरी लोकांच्या डोक्यात जाणार हे ओघांना आलंच. पण घडलं काहीसं वेगळंच. निगेटिव्ह व्यक्तिरेखेला अपेक्षित असा प्रेमळ तिरस्कार तर वाटेला आलाच, पण तेवढंच भरभरून प्रेमही मिळालं. सुरुवातीपासून गॅरीची लवेबल बास्टर्ड ही इमेज जपण्याचा संपूर्ण क्रिएटिव्ह टीमचा प्रयत्नच. आणि नंतर दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या आशुतोष बाविस्कर, सागर सकपाळसोबत हेमंत सोनावणे, अनिकेत झेले, विजय पेडणेकरचं हे यश. या मालिकेने खूप काही दिलं, पैसा प्रसिद्धीच्या पलीकडे भरभरून दिलं. सगळे व्यक्ती, कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक यांच्या मेहनतीमुळे, प्रेमामुळे, सदिच्छांमुळे मालिकेने अभूतपूर्व यश मिळवलं. मनकपूर्वक आभार. त्याच्या या पोस्टवर मालिकेतील सहकलाकारांनी आणि इतर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या. माझ्या नवऱ्याची बायको मालिका संपल्यावर आता त्या वेळेवर म्हणजे 6:30 वाजता घेतला बसा टाकू नको ही नवी मालिका सुरू झालीय. वेगवेगळे सण साजरे करण्यामागचं कारण आणि घडलेलं तेव्हाचं सगळं या मालिकेतून उलगडणारे. तर तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला किती मिस कराल आणि अभिजितने शेअर केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.